नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण चाललो आहे आमच्या सभागृहामध्ये. तर तिथे एक पारंपरिक एक सोहळा संपन्न केला जातो आणि त्याला सापड असं म्हणतात. पूर्वी असं होतं की म्हणजे आमच्या जे सभागृह आहे आमचं, तिथे पूर्वी साधं बांधकाम होतं आणि त्याच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात रान उगवायचं. आणि मग ते रान काढण्यासाठी आम्ही सगळी मुलं जायचो त्यावेळी. आणि आता बघा, सगळेजण तयारी येत आहेत. बघा, अनिकेत आला, विनायक येतो आहे. बघा, हे आता सगळे येणार आहेत आणि ही सगळी मुलं एकत्र जमून आता ते रान काढायचे. आणि एक मजा असते म्हणजे की सगळ्यांना, सगळे एकमेकाच्या पाणी मारतात, रान मारतात. आणि आता मला वरती बोलवत आहेत. आता हा रोशनदादा आपला आला आहे. बघा, रोशनदादा हाय करा. हां, रोशनदादा पण आला आहे. आणि आता ही सगळी मुलं, आता आज सगळे वाडीत उत्सवाचं वातावरण आहे. तर आता पाहूया आपण आता कसं आहे ते. चला तर मग आपण जाऊया. आपण आपण आता आपल्या सभागृहात आलेलो आणि इकडे बघा, आपली सगळी मुलं आता नतून सगळं आले. इकडे बघा, सगळे आमचे गावकर मंडळी पण आले. हे 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 हा मेन आहे. याच्याकडे सगळे संतोष भाऊ, याच्याकडे सगळं मेन असते. जे सगळे इकडे बघा, आता सगळे बसले एका रांगेत. मी तुम्हाला दाखवतो सगळ्यांना. आणि आता थोड्या थोड्या तिथे एकदम मोठा कार्यक्रम होणार आहे. तर दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. तर लतेश आता बघा कशी मजा करणार आहे. एकदम छोटा लतेश आहे, भारी मजा करेल तो आता सापडाला. आणि आता आमची सगळी मुलं ढोल वाजत. तर आता आमची गावकर मंडळी आले आहेत. हे आमचे सगळे चिल्ले पिल्ले सगळे आमचे भाऊ आहेत सगळे गाडीतले. आणि हे सगळे आता हजेर झाले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी. इकडे निखिल आहे. बघा, हे आमचे गावकर मंडळी आहेत सगळे. आणि हा रुपया पम्या दादा, मंग्या रुपया, हा बाबू आहे आपला. आणि सगळी धमाल करणार आता. आता थोड्याच वेळात इथे याचा कार्यक्रम. बाबा, आता थोड्याच वेळात भरतदादा आहे. We'll be right back.
सापड्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपली सगळी पोरं चालली आहेत.